धक्कादायक बातमी अमरावतीमधून परतवाड्यात धार्मिक तेढ निर्माण करणारी गाणी वाजवण्यात आलेली आहे. सर तनसे जुदाच्या घोषणा दिल्यामुळे आक्षेप घेण्यात आलाय. ईद ए मिलाद निमित्त वाजवण्यात आलेल्या गाण्यांवर आक्षेप घेण्यात आलाय. 8 ते 10 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. परतवाडा पोलीस आता या 8ही जणांचा शोध घेत आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यामध्ये ईद ए मिलादच्या जुलूसमध्ये आक्षेपार्ह नारे आणि गाणी लावल्यामुळे 8 ते 10 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीत अनेक ठिकाणी जुलूसचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सर तनसे जुदा अशी गाणी वाजवली गेली. काही जणांनी घोषणाबाजी सुद्धा केली. आक्षेपार्ह गाणी वाजवल्याप्रकरणी परतवाड्यातल्या शेखपुरा इथल्या 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अचलपूर आणि परतवाड्यात पोलिसांचा बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय. या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे अमरावतीचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून. अनिरुद्ध, अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल हा. अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या अशा असे प्रकार वाढलेले आहेत. नक्कीच, आता जर पाहिलं तर अचलपूरमध्ये 2 दिवसापूर्वी मोहम्मद पैगंबराच्या जन्मदिनानिमित्त एक जुलूस काढण्यात आला होता आणि या जुलूसमध्ये आक्षेपार्ह नारे सोबतच गाणे जी आहेत ती वाजवण्यात आली होती. त्यावरूनच आता अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यामध्ये 8 ते 10 जणांविरुद्ध जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो परतवाड्यामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. अमरावतीचे जे SP आहेत ते स्वतः परतवाड्यामध्ये ठाण मांडून आहेत आणि कुठल्याही प्रकारची अनुचित घटना या संपूर्ण परिसरामध्ये घडणार नाही याची खबरदारी सध्या पोलीस घेताना दिसत आहे. मात्र 8 ते 10 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सध्या अमरावती पोलीस जे आहेत ते आरोपींचा जो आहे तो शोध घेत आहे. त्यामुळं आता लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी सर्व स्तरातून बोलून दाखवल्या जात आहे. ठीक, अनिरुद्ध धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू. छत्रपतींचा विचार म्हणजे